अकोला महापालिकेतील अधिकाऱ्यांना कक्षामध्ये डांबून ठेवून त्यांच्याशी असभ्य वर्तणूक करणाऱ्या मनपा विरोधी पक्ष नेत्याला काँग्रेसच्या जिल्हा मुख्यालयातून पोलिसांनी ताब्यात घेतले. अकोला महापालिकेचे विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण, नगरसेवक मोहम्मद इरफान आणि इतर पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचे सहाय्यक नगर रचनाकार आणि उत्तर झोन अधिकारी यांना मनपाच्या विरोधी पक्षनेत्यांच्या कक्षात 8 दिवस आधी जवळपास 3 तास डांबून ठेवून त्यांच्याशी असभ्य असं वर्तन केलं होतं. नव्यानं तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत भाजपाला फायदा होईल अशा पद्धतीनं प्रभाग रचना तयार करण्यात आला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण यांनी मनपाच्या दोन्ही अधिकाऱ्यांवर केला होता. त्यावर या दोन्ही अधिकाऱ्यांना मनपामध्ये जाब विचारला असता मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी येऊन पोलिसांच्या मदतीनं या दोघांनाही सोडवलं होतं. या घटनेनंतर मनपा उपायुक्त डॉ पंकज जावळे यांनी या संदर्भात सिटी कोतवाली पोलीस स्टेशन इथं तक्रार दाखल केली होती. 15 विविध कलमांवर गुन्हा नोंदवण्यात आला. या घटनेनंतर काँग्रेसचे मनपा विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण, नगरसेवक मोहम्मद इरफान आणि इतर पदाधिकारी तेव्हापासून फरार होते. भाजपा कार्यालयासमोर काँग्रेस आंदोलन करणार होतं. दरम्यान या आंदोलनामध्ये सहभागी होण्यास काँग्रेसचे विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण, नगरसेवक मोहम्मद इरफान आणि इतर पदाधिकारी सहभागी होण्यास आले होते. ही माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी स्वराज्य भवन इथं येऊन साजिद खान पठाण आणि इतर लोकांना अटक केली आहे. दीपक गवई, SBN मराठी, अकोला.